नमस्कार, आशेच्या रसोईमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपल्याला झटपट होणारे कमी साहित्य आणि पौष्टिक असे खजुराचे लाडू बनवायचे आहेत. तर त्यासाठी आपण हा खजूर घेतला आहे 1 किलो. ह्याच्यामधल्या बिया आहेत ना, ते सगळ्या काढून टाकल्यात आणि असं बारीक जरा तिळीवर चिरून घेतला आहे. मऊ असतो तो का मिक्सरला फिरवायची गरज नसते आणि हा मिक्सरला फिरत पण नाही, कारण त्याला चिकटपणा असतो जास्त. आणि हे वाटीवर काजू आणि बदामाचे काप करून घेतलेत. काजू बदाम आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकतो. आणि तूप लागणार आहे आपल्याला 4 ते 5 चमचे. आता ह्याच्यामध्ये बघा, ना गूळ घालायचा आहे, ना साखर घालायची, ना दुसरं काय साहित्य. जर खसखस असेल तर थोडीशी आपण टाकू शकतो. आणि खजूर मुळातच गोड असतो, त्याच्यामुळं त्याला साखरेची किंवा गुळाची गरज नसते. तर आपण गॅस चालू करून घेऊया. पॅन ठेवायचं आहे ह्याच्यात. हे जे ड्रायफ्रूट आहेत ना, ते आपल्याला पहिले तळून घ्यायचे तुपामध्ये. असंच टाकायचं नाही, कारण जर लाडू खजूर असा ओलसरपणा असतो खजूरला, तर मग आपण 2-4 दिवस लाडू ठेवले ना, तर मग ते कुबटपणा कुबट असा वास येतो. म्हणून तुपामध्ये जरा तळून घ्यायचे. मी 1 चमचाभर तूप टाकते, साजूक तूप. आणि आपण सुखा मेवा घेतला आहे तो आपण थोडासा असा लालसर करून घ्यायचा आहे. असे मध्यम आचेवरती तळून घ्यायचं. त्याच्यामध्ये लागलं तर तूप थोडं वाढवायचं. आपण तर खजुराचे रोल करायचे असले तर हेच साहित्य. फक्त आपण हा लाडूचा शेप देणार, आणि रोल करायचे असले तर रोलचा शेप द्यायचा. बाकी साहित्य वेगळं असं काहीच नसतं. हे बघा, ड्रायफ्रूट आपले चांगले तळून घेतले. आता ह्याच्यामध्ये काय माहिती आहे का, गॅस मी आता कमी करते, स्लो करते. हे खारीक ज्या वेळेला आपण हे खजूर बी काढतो ना आपण खजुराची, त्यावेळेला त्याचा पाठीमागचा असा भाग असतो असा गोल, तो पण काढून टाकायचा. 1 किलो खजूर आहे, त्यासाठी आपण 2 ते 3 चमचे तूप टाकूया. आधी मी 2 चमचेच टाकते. ही खजूर टाकून घ्यायची आपल्याला. आणि जास्त फास्ट नाही, स्लोच ठेवायचा, कारण हे कडक होऊन जायचं नाही. फास्ट करून जर जास्त जर आपण जास्त वेळ असं परतत राहिले ना तुपात, त्यामुळे एकदम कडक होतात लाडू. हे आपण असे एकदम नरम होतोपर्यंत थोडा वेळ ठेवूया. 5-1 मिनटं ठेवायचं आपल्याला. आता हे बघा, जशी जशी गरम होणार ना तसं त्याचा गोळा होत जातो. आपल्याला जर वाटलं की बाबा जास्त जर हे आहे मोठी मोठी आहे, तर मग थोडीशी ना तुपात टाकायची अगोदर वरवण त्याला थोडीशी अशी बारीक करून घ्यायची. आता हे होणार, त्याच्यामध्ये आपण 2 चमचे तूप टाकले ना, अजून 1 चमचाभर मी टाकते. संपूर्ण 4 चमचे तूप लागलं आपल्याला 1 किलोसाठी. आपल्याला वाटलं ना जास्त मोठी आहे, तर आपण थोडीशी वरवण त्यांना अशी बारीक पण करू शकतो, असं काही नाही. पण जास्त वेळ अशी कडक नाही करत ठेवायची. आता हे बघा, असा लगदा होत आलाय त्याचा. आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला हे सुका मेवा टाकून घ्यायचं आहे. आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस चालू असतानाच. थोडासा गॅस वाढायचा. काही चांगलं मिक्स झालं आहे, मी गॅस बंद करते, कारण जास्त वेळ ठेवलं ना तर मग कडक होतं. आणि हे काढून घ्यायचं. आणि जरी मिक्स नाही झालं ना, तरी थोडं कोमट झालं की हाताने मिक्स करून घ्यायचं आणि लाडू वाळायचे त्याचे. आता हे थोडंसं आपण कोमट करून घेऊया, कारण हे खूप जास्तीचं गरम आहे. आता हे थंड झालं, आता ह्याचे आपण लाडू वळून घेऊया. असा रोल पण करता येतो आणि लाडू पण करता येतो.
हे थंड झालं तरी काही कडक होत नाही, काही नाही। याचे छोटे छोटेच लाडू वळायचेच, जास्त मोठे नाही, असे बारीक बारीक पटकन होतात। हे आता तूप दिसतं आहे ना हाताला, ते नंतर थंड झालं ना की कमी होतं ते। आता गरम आहे ना त्याच्यामुळं असं जास्त तूप वाटतं आहे, पण त्याचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे। मस्त दिसायला पण छान आणि पौष्टिक पण, आणि पटकन होतात खजुराचे लाडू। तर हे मी तयार करून घेते सगळे। आपले झटपट होणारे खजुराचे लाडू तयार झालेत खाण्यासाठी। हे लाडू आपण 8 ते 10 दिवस डब्यामध्ये ठेवू शकतो, साहित्य कमी लागतं, झटपट होतात आणि अतिशय पौष्टिक रेसिपी आहे ही। तर नक्की तुम्ही पण बनवा आणि खजुराचे लाडू कसे झाले ते मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ रेसिपी आवडली तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। धन्यवाद।